हॅलो मुलांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसोनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत करतो. मुलांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे क्लास 11 चॅप्टर नंबर 6 बायोमॉलिक्युल्स. तुम्ही बोलाल सी ई टीच्या प्रिपरेशनमध्ये या चॅप्टरची काय गरज, तर तुमच्या सिलेबसमध्ये जो पहिला चॅप्टर आहे मुलांनो तो हाच आहे. 11 चार चॅप्टर्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. चॅप्टर नंबर 6 बायोमॉलिक्युल, चॅप्टर नंबर 13 रेस्पिरेशन, चॅप्टर नंबर 14 न्यूट्रिशन आणि चॅप्टर नंबर 15 एक्सक्रिशन. तर बेसिकली हा चॅप्टर सीईटीसाठी खूप महत्त्वाचा आहे, चॅप्टर नंबर 6. आणि सीईटीमध्ये रफली या चॅप्टरचे तुम्ही ऑन एन एव्हरेज 5 ते 7 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता. आता 5 ते 7 गव्हर्नमेंटने बेसिकली सीईटी सेलनी किती वेटेज ठरवलं, 5 मार्काचा 20% वेटेज आहे. पण हे 7 पेक्षा का बरं, कारण याचे काही क्वेश्चन्स असतात जे मॉलिक्युलर बेसिससोबत कंबाईनमध्ये. आता आर एन ई डी एन ए वर क्वेश्चन आला तर हा बायोमॉलिक्युलचा क्वेश्चन आहे की मॉलिक्युलर बेसिसचा आहे हे कोण सांगू शकत नाही. तर म्हणून या चॅप्टरचा वेटेज कम्पॅरेटिव्हली खूप हाय आहे. नीटमध्ये पण तुम्ही रफली या चॅप्टरवर 3 ते 4 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता. 3 ते 4 क्वेश्चन्स म्हणजे मुलांना किती मार्क, 12 ते 16 मार्काचा हा चॅप्टर वेटेज कॅरी करतो. तर अत्यंत महत्वाचा चॅप्टर, चॅप्टर खूप सोपा आहे, फक्त एकच प्रॉब्लेम चॅप्टर खूप मोठा आहे, डिफरंट डिफरंट पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. तर आपण स्टार्ट करूयात बायोमॉलिक्युल्स. तर मुलांना बायो म्हणजे काय आणि मॉलिक्युल म्हणजे काय. बायो म्हणजे काय, लाईफ. मॉलिक्युल म्हणजे केमिस्ट्रीवाला डेफिनेशन बघाल तर सगळे ऍटम्स एकत्र येतात आणि एक मॉलिक्युल तयार करतात. तर आपल्या बॉडीमध्ये जे डिफरंट डिफरंट मॉलिक्युल्स राहतात कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, त्यांना आपण बोलतो बायोमॉलिक्युल. त्यांना आपण काय बोलतो, बायोमॉलिक्युल. बायो म्हणजे लाईफ, मॉलिक्युल म्हणजे ग्रुप ऑफ ॲटम्स. तर एखाद्याच्या बॉडीमध्ये जितके सगळे मॉलिक्युल राहील त्यांना बोलतो बायोमॉलिक्युल. बायोमॉलिक्युलला 2 याच्यात क्लासिफाय केलं जातं, 2 ग्रुप्समध्ये. एक असतं ऑर्गॅनिक, एक असतं इनऑर्गॅनिक. पहिला ग्रुप कोणता मुलांना, ऑर्गॅनिक. दुसरा ग्रुप आहे इनऑर्गॅनिक. पहिला ग्रुप आहे ऑर्गॅनिक, दुसरा ग्रुप आहे इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकला परत 2 याच्यात क्लासिफाय केलं जातं, एक असतं मॅक्रोमॉलिक्युल आणि दुसरं असतं मायक्रोमॉलिक्युल. पहिले आपण ऑर्गॅनिक कडेच बघूयात. ऑर्गॅनिक मध्ये 2 टाईप, मॅक्रोमॉलिक्युल मायक्रोमॉलिक्युल. मॅक्रो म्हणजे मोठ, मायक्रो म्हणजे छोट. मॅक्रो मोठ, मायक्रो छोट. तर मोठे मोठे मॉलिक्युल्स कोणते कोणते, पॉलीसॅक्राइड, पॉलीपेप्टाइड, पॉलीन्युक्लियोटाइड. कोणते कोणते, पॉलीसॅक्राइड. पॉलीसॅक्राइड कशापासून बनले, पॉलीसॅक्राइड इज मेड अप ऑफ सिंपल शुगर. पॉलीसॅक्राइड बनलेले सिंपल शुगर्स पासून. पॉलीपेप्टाइड हे बनलेलं आहे अमायनो ऍसिड पासून. हे कोणापासून बनलेले, अमायनो ऍसिड. तर ते पॉलीन्युक्लियोटाइड इज मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड. हे आहे मुलांना आपले मॅक्रोमॉलिक्युल. मॅक्रो मध्ये 3, पहिला आहे पॉलीसॅक्राइड मेड अप ऑफ सिंपल शुगर, दुसरा आहे पॉलीपेप्टाइड मेड अप ऑफ अमायनो ऍसिड आणि तिसरा आहे पॉलीन्युक्लियोटाइड मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड्स. नेक्स्ट आहे मुलांना मायक्रोमॉलिक्युल. मायक्रो म्हणजे मी तुम्हाला काय बोललो, छोटे. त्या छोट्या मॉलिक्युल्स मध्ये आहे एक लिपिड, लिपिड म्हणजे आपले फॅट्स आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स. कोणते कोणते मायक्रोमॉलिक्युल, लिपिड आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स. आता हे लिपिड, लिपिड मध्ये 2 मेन गोष्टी येतात, एक येतं फॅटी ऍसिड, एक काय येतं फॅटी ऍसिड आणि दुसरं येतं ग्लिसेरॉल. लिपिड मध्ये मेन गोष्टी काय काय आहे, फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल. काय काय आहे, फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल. फॅटी ऍसिड मध्ये पण 2 टाईप आहे, आता सॅच्युरेटेड अन सॅच्युरेटेड. आता हे काय आहे सॅच्युरेटेड अन सॅच्युरेटेड, फॅटी ऍसिड बेसिकली बनलेले खूप साऱ्या कार्बनच्या चेनने. ऍसिड म्हणजे शेवटी सी डबल बॉन्ड ओ एच ग्रुप राहणार आहे, कार्बोक्झिल ग्रुप राहणार आहे आणि खूप सारे असे कार्बन्स राहतील. आता सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड म्हणजे काय, सगळीकडे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे, कुठेही डबल बॉन्ड प्रेझेंट नाही. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे कुठे ना कुठेतरी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट राहणं. आणि सॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲबसेंट राहणं. याला आपण बोलतो सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. तर फॅटी ऍसिड किती टाईपचे मुलांना, 2, सॅच्युरेटेड नो डबल बॉन्ड आणि अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड प्रेझेंट.
सॅच्युरेटेड म्हणजे काय नो डबल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय डबल बॉन्ड प्रेझेंट. आणि नेक्स्टच्या मुलांना सेकंडरी मेटाबोलाइट्स. आता हे नावं तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल केमिस्ट्रीमध्ये, यांच्यातून काही नावं ऐकलेली असेल, बायोमध्ये तुम्ही पहिल्यांदाच ऐकणार असाल. सेकंडरी मेटाबोलाइट्स याच्यामध्ये येतं अल्कलॉइड, फिनॉलिक्स, एसेन्शियल ऑइल. आता मेटाबोलाइट्स म्हणजे काय पहिले ते समजणं महत्वाचं आहे. बाकीचे सगळे शब्द आपण कुठे ना कुठेतरी ऐकले. मेटाबोलाइट म्हणजे काय मुलांना, जे केमिकल रिॲक्शन्स होतात ना बॉडीमध्ये, बॉडीमध्ये जे पण काही केमिकल रिॲक्शन्स होतात त्यांच्यामध्ये जो इंटरमिडिएट फॉर्म होतो, जो मधला सबस्टन्स फॉर्म होतो, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा आपल्या बॉडीमध्ये एचं कन्वर्जन होतं आहे बीमध्ये. एचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, बी हे ए टू बी फॉर्म होतं ना, मध्ये रस्त्यात फॉर्म होतो आहे, रस्त्यात पी फॉर्म होत असेल तर हा पी राहतो मेटाबोलाइट. हा पी काय राहतो, मेटाबोलाइट. मेटाबोलाइटचा अर्थ आहे, मेटाबोलाइटचा अर्थ आहे एनी इंटरमिडिएट सबस्टन्स फॉर्म्ड इन अ केमिकल रिएक्शन इन द बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबोलाइट. आता या मेटाबोलाइटचे पण दोन प्रकार असतात. मेटाबोलाइटचे किती प्रकार आहेत, दोन, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. आपल्या बुकनुसार, एच एस सीच्या बुकनुसार एकच आहे, फक्त सेकंडरी मेटाबोलाइट दिलेले. पण एन सी आर टी वाचाल तर त्याच्यात प्रायमरी मेटाबोलाइट आणि सेकंडरी मेटाबोलाइट असे दोन वेगळे शब्द दिलेले. प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे काय मुलांना, प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे असे सबस्टन्सेस जे की ग्रोथसाठी महत्वाचे, जे कशासाठी महत्वाचे, ग्रोथसाठी महत्वाचे, त्यांना बोलतो प्रायमरी मेटाबोलाइट. तर सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे असे त्यांचं नो रोलिंग ग्रोथ, जे ग्रोथमध्ये काहीच काम करत नाही, ज्यांचा ग्रोथशी काहीच संबंध नाही, त्यांना आपण बोलतो सेकंडरी मेटाबोलाइट. आय होप तुम्हाला हे समजलं आहे. मेटाबोलाइट म्हणजे काय, एनी इंटरमिडिएट फॉर्म्ड इन अ केमिकल रिएक्शन इन द बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबोलाइट. ते दोन टाईपचे, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे काय, प्रायमरी मेटाबोलाइट म्हणजे वन विच हॅज अ रोल इन ग्रोथ. आणि सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजे काय, विच हॅज नो रोल इन ग्रोथ, ज्याचं ग्रोथशी काही संबंध नाही. एक्झाम्पल ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट आर अल्कलॉइड, फिनॉलिक्स आणि एसेन्शियल ऑइल. ही तिघही महत्वाचे एक्झाम्पल्स आहे. बाकीचेही एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये चॅप्टरच्या एंडमध्ये शिकतो. नेक्स्टचे मुलांना इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक वाला पार्ट संपले, आता इनऑर्गॅनिक वाल्या पार्टकडे शिफ्ट होऊ. इनऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्सला तीन टाईपमध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिले प्राईम एलिमेंट, दुसरे मॅक्रो, तिसरे ट्रेस एलिमेंट. प्राईम एलिमेंट, प्राईम म्हणजे काय, महत्वाचं. तर सर्वात महत्वाचे एलिमेंट कोणते मुलांनो, सी एच ओ, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. सर्वात महत्वाचे एलिमेंट कोणते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे तीन सर्वात महत्वाचे एलिमेंट. नेक्स्ट आहे मॅक्रो एलिमेंट. मॅक्रो म्हणजे काय, जे जास्त क्वांटिटीमध्ये लागतात. असे कोणते कोणते, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. मॅक्रो एलिमेंट कोणते कोणते, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे सहा आहे मॅक्रो एलिमेंट. तर ट्रेस एलिमेंट भरपूर आहे. हे तीन आणि हे सहा सोडून तुम्हाला जितकेही नावं आठवाल ते सगळे ट्रेस एलिमेंट. मग ते बोरॉन असेल, क्लोरीन असेल, झिंक असेल, कॉपर असेल, आयर्न असेल, निकेल असेल, सोडियम असेल, मॉलिब्डेनम असेल, सिलिकॉन असेल किंवा कोबाल्ट, हे सगळेचे सगळे काय, ट्रेस एलिमेंट. ट्रेस एलिमेंट म्हणजे हे बॉडीला खूप कमी क्वांटिटीमध्ये लागतात. आय होप मुलांना तुम्हाला या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट समजला असेल. हा आहे पूर्ण क्लासिफिकेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स. हा क्लासिफिकेशन आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे, कारण याच्यावर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स येऊ शकतात सीईटीमध्ये. तर प्लीज एकदा बुकमधून हा क्लासिफिकेशन डिटेलमध्ये वाचा. नेक्स्ट मुलांना आता आपण स्टार्ट करूयात कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स आपण फर्स्ट कंपाऊंड आपले चालू करतो मुलांना. कार्बोहायड्रेट्स त्याच्या नावातच आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, हायड्रेट्स ऑफ कार्बन. कार्बनचे जे हायड्रेट्स आहेत त्याला आपण बोलतो कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सच्या मुलांना जनरल फॉर्म्युला काय, सी एक्स एच टू ओ वाय. हा कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला जो आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे. कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला आहे सी एक्स एच टू ओ वाय. एक पहिले तर काय होतं, दीज आर हायड्रेट्स ऑफ कार्बन. सेकंड जनरल फॉर्म्युला काय, सी एक्स एच टू ओ वाय. तिसरं मुलांना कार्बोहायड्रेट क्लासिफिकेशन. कार्बोहायड्रेटला आपण तीन मेन कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय करतो. किती मेन कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय करतो, तीन.
किंवा अजून एखाद दोन पॉईंट पहिले. कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव आहे मुलांना सॅक्राइड्स. कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव काय मुलांना? सॅक्राइड्स. हे पण लक्षात ठेवा. आता त्याच्यावरून ते पुढे नावं दिलेले आहे. कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव काय? सॅक्राइड्स. आता कार्बोहायड्रेट्सला तीन टाईपमध्ये क्लासिफाय केलं जातं. पहिला ग्रुप आहे मुलांना मोनोसॅक्राइड्स. दुसरा ग्रुप आहे डायसॅक्राइड. आणि तिसरा ग्रुप आहे मुलांनो पॉलीसॅक्राइड. कार्बोहायड्रेट्सला तीन टाईप मध्ये क्लासिफाय केलं जातं, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड आणि पॉलीसॅक्राइड. आता हे मोनोसॅक्राइड जे असतात, मोनो म्हणजे काय? मोनो म्हणजे एक. सॅक्राइड म्हणजे काय? शुगर. तर हे काय राहणार आहे? सिंगल मॉलिक्युल ऑफ शुगर. एक एकटी शुगर आहे, सिंगल मॉलिक्युल ऑफ शुगर आहे, त्याला आपण बोलतो मोनोसॅक्राइड. तर डायसॅक्राइड काय मुलांना? डाय म्हणजे काय? दोन. सॅक्राइड म्हणजे काय? शुगर. तर हे दोन मॉलिक्युल ऑफ शुगर्स राहतील. हे किती मॉलिक्युल्स ऑफ शुगर राहतील? दोन मॉलिक्युल्स ऑफ शुगर जॉईन टू इच अदर. आणि नेक्स्ट पॉली म्हणजे काय मुलांना? पॉली म्हणजे मेनी. सॅक्राइड म्हणजे आताच आपण पाहिलं शुगर. तर खूप सारे शुगर मॉलिक्युल जेव्हा एकमेकांना अटॅच होतात तेव्हा त्यांना आपण बोलतो पॉलीसॅक्राइड. तर मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, पॉलीसॅक्राइड असे तीन टाईपचे कार्बोहायड्रेट्स असतात. आपण स्टार्ट करूयात मोनोसॅक्राइड बद्दल. या मोनोसॅक्राइडचा परत आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो, अल्डोजेस आणि किटोजेस. यांना किती टाइप मध्ये क्लासिफाय केलं जातं मुलांना? दोन. पहिलं असतं अल्डोजेस, दुसरं असतं किटोजेस. आता अल्डोजेस किटोजेस काय भांगड आहे? अल्डोजेस म्हणजे बेसिकली अल्डोजेस यांच्याकडे फ्री अल्डिहाइड ग्रुप राहील. यांच्याकडे काय राहणार आहे? अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय मुलांना? थोडस केमिस्ट्री रिवाइज करा. फॉर्म्युला आहे CHO. तर किटोजेस, किटोजेसचा फॉर्म्युला काय? सी डबल बॉन्ड ओ. यांच्याकडे राहणार आहे किटोन ग्रुप. यांच्याकडे कोणता ग्रुप राहतो? किटोन ग्रुप. हे लक्षात ठेवा. मोनोसॅक्राइड्स आर क्लासिफाइड इंटू टू टाइप्स डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप दे कंटेन. अल्डोजेस म्हणजे अल्डिहाइड आणि किटोजेस म्हणजे किटोज. आता पहिले आपण याला पण पुढे डिवाइड करून घेऊ. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन वर यांना क्लासिफाय केलं जातं मुलांना ट्रायोज. तर मोनोसॅक्राइडचं मुलांना क्लासिफिकेशन आहे, तीन कार्बनच्या शुगरला आपण बोलतो ट्रायोज, चारला बोलतो टेट्रोज, पाचला बोलतो पेंटोज, सहा कार्बनच्या शुगरला आपण बोलतो हेक्सोज, तर सातवाल्याला बोलतो हेप्टोज. तर तीन कार्बनची अल्डोज शुगर आहे मुलांना ग्लिसरल्डिहाइड. ग्लिसरल्डिहाइड. आणि किटो शुगर कोणती आहे? डायहायड्रोक्सी असिटोन. डायहायड्रोक्सी असिटोन. हे जे जे नाव मी लिहितोय ते सगळे तुम्हाला लर्न करणं महत्वाचे आहे. तीन कार्बनची अल्डो शुगर ग्लिसरल्डिहाइड, किटो शुगर इज डायहायड्रोक्सी असिटोन. चार कार्बनची अल्डो शुगर आहे मुलांनो इरिथ्रोज. आणि किटो शुगर आहे इरिथ्रुलोज. चार कार्बनची अल्डो शुगर कोणती मुलांनो? इरिथ्रोज. आणि किटो शुगर आहे इरिथ्रुलोज. तर पाच कार्बनची शुगर मुलांनो पेंटोज, ज्याला आपण बोलतो. अल्डो शुगर आहे रायबोज, जी प्रेझेंट असते डी आर एन ए मध्ये. ती कुठे प्रेझेंट असते? आर एन ए. आणि अजून एक एक्झाम्पल आहे डी ऑक्सी रायबोज, जी की प्रेझेंट राहते डीएनए मध्ये. हे लक्षात ठेवा. आर एन ए मध्ये पाच कार्बनची पेंटोज शुगर आहे रायबोज, आणि डीएनए मध्ये आहे डी ऑक्सी रायबोज. आणि किटो शुगरचं एक्झाम्पल आहे रायब्युलोज. किटो शुगरचं एक्झाम्पल काय मुलांनो? रायब्युलोज. नीट लक्षात ठेवा. आर एन ए डीएनए मध्ये पाच कार्बनच्या शुगर्स आहेत. किती कार्बनच्या? पाच. रायबोज आणि डिओक्सी रायबोज.
सिक्स कार्बनची अल्डोज शुगर, आपली फेमस सर्वात फेवरेट शुगर ग्लुकोज. तर किटो शुगर आहे मुलांनो फ्रुक्टोज. सेवन कार्बनची आपल्या बुकमध्ये डायरेक्टली किटो शुगर दिलेली आहे, नाव आहे सिडोहेप्टुलोज. हे आहे मुलांनो क्लासिफिकेशन ऑफ मोनोसॅक्राइड. क्लासिफिकेशन ऑफ मोनोसॅक्राइड मध्ये आपल्याला पहिले लक्षात ठेवायचं आहे त्यांना दोन टाईप अल्डोज आणि किटोज मध्ये क्लासिफाय केलं जातं. अल्डोज म्हणजे त्यांच्याकडे अल्डिहाइड ग्रुप, किटोज म्हणजे त्यांच्याकडे किटोज ग्रुप. त्यांना परत क्लासिफाय केलं जातं डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कार्बन्स. तीन कार्बनला बोलतो ट्रायोज, चारला बोलतो टेट्रोज, पाचला बोलतो पेंटोज, सहाला बोलतो हेक्सोज, सातला बोलतो हेप्टोज. आणि हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स. याच्यात हे महत्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आरएनए डीएनए मध्ये कोणत्या शुगर्स राहतात, आणि ही एक शुगर तुम्हाला जी माहितीच पाहिजे ती आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असणार. आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट पार्टकडे जो की आहे डायसॅक्राइड. डायसॅक्राइड म्हणजे काय असतं मुलांनो, मोनोसॅक्राइड प्लस मोनोसॅक्राइड. एक मोनोसॅक्राइड याला जॉईन होतो दुसरा मोनोसॅक्राइड आणि हे बनवतात डायसॅक्राइड. दोन मोनोसॅक्राइडला जॉईन करणारा हा मधला जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण बोलतो ग्लायकोसाइडिक बॉन्ड. या बॉन्डला आपण काय बोलतो ग्लायकोसाइडिक बॉन्ड. मुलांनो प्लीज लक्षात ठेवा ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणजे काय, द बॉन्ड जॉईनिंग टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅक्राइड्स इज कॉल्ड ॲज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक बॉन्ड इज द बॉन्ड जॉईनिंग टू मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅक्राइड. आता डायसॅक्राइडचे मेन तीन एक्झाम्पल आपल्याला जे लक्षात ठेवायचे आहे पहिला आहे मुलांनो लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे काय मुलांनो, मिल्क शुगर. लॅक्टोज म्हणजे कॉमन नेम आहे मिल्क शुगर. आणि लॅक्टोज कशापासून बनलेलं आहे, लॅक्टोज बनलेला आहे ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. लॅक्टोज कशाचं बनलेलं आहे मुलांनो, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. सेकंड जो आहे तो आहे माल्टोज. माल्टोज कॉमन नेम मुलांनो आहे माल्ट शुगर. आता या माल्ट शुगर मध्ये आहे ग्लुकोज प्लस ग्लुकोज. माल्टोज कशापासून बनलेला आहे, ग्लुकोज आणि ग्लुकोज दोन मॉलिक्युल्स ऑफ ग्लुकोज एकत्र येतात आणि ते बनवता माल्टोज. आणि तिसरा एक्झाम्पल आहे मुलांनो सुक्रोज. तिसरा एक्झाम्पल काय मुलांनो, सुक्रोज. सुक्रोज कॉमन नेम आहे केन शुगर. कॉमन नेम काय मुलांनो, सुक्रोज केन शुगर. हे बनलेलं आहे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. तर मुलांनो नीट लक्षात ठेवा हे तीन जे नाव आहे हे कोणत्या कोणत्या मोनोसॅक्राइड पासून बनले ते माहिती पाहिजे. आणि त्यातल्या त्यात हे दोघं लॅक्टोज आणि माल्टोज हे दोघं आहे रिड्युसिंग शुगर. हे दोघं काय आहे, रिड्युसिंग शुगर. तर सुक्रोज असतो आपला नॉन रिड्युसिंग शुगर. मी आत्ताच ऐकेस सीईटी 2023 की 22 मी कालच पेपर बघत होतो त्याच्यात याच्यावर क्वेश्चन होता. आय गेस मोस्टली 23-15 मे वाला क्वेश्चन मध्ये होता की फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट असा काहीतरी क्वेश्चन होता. त्यातली एक स्टेटमेंट होती की ऑल डायसॅक्राइड्स आर रिड्युसिंग शुगर. तर नाही, सगळे डायसॅक्राइड रिड्युसिंग शुगर नाहीये. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर, हे लक्षात ठेवा. सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर आणि बाकीचे दोघं ही लॅक्टोज माल्टोज आर रिड्युसिंग शुगर बिकॉज दे हॅव फ्री अल्डिहाइड ऑर किटोन ग्रुप. दे हॅव फ्री अल्डिहाइड ऑर किटोन ग्रुप. तर मुलांनो सगळे मोनोसॅक्राइड, आय रिपीट ऑल मोनोसॅक्राइड अँड माल्टोज लॅक्टोज आर रिड्युसिंग शुगर्स बिकॉज दे हॅव फ्री अल्डिहाइड ऑर किटोन ग्रुप. हे लक्षात ठेवा, ऑल मोनोसॅक्राइड प्लस माल्टोज अँड लॅक्टोज आर ऑल रिड्युसिंग शुगर्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहाइड अँड किटोन ग्रुप. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असणार. लास्ट पार्ट आहे मुलांनो पॉलीसॅक्राइड वर येऊयात. पॉलीसॅक्राइड, पॉली म्हणजे काय मेनी, सॅक्राइड म्हणजे काय शुगर. खूप सारे शुगर एकत्र आलं ते बनवतं पॉलीसॅक्राइड. याला परत दोन टाईप मध्ये क्लासिफाय केलं जातं, एक असतं होमोपॉलीसॅक्राइड एक असतं हेट्रोपॉलीसॅक्राइड.
पहिलं कोणत्या ग्रुप आहे मुलांनो? होमो पॉलिसेक्राइड. होमो म्हणजे काय? एकाच टाइपचे शुगर रिपीट होत आहे. नवीन पेज घेऊ आणि मग शिकूयात होमो पॉलिसेक्राइड. होमो पॉलिसेक्राइड मध्ये काय होतं मुलांनो? एकच टाइपचे शुगर रिपीट 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 येत आहे. कन्सिडर करा ए 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 असे खूप सारे एकच टाइपचे शुगर सोबत आले, त्याला आपण बोलतो होमो पॉलिसेक्राइड. त्याला आपण काय बोलतो? होमो पॉलिसेक्राइड. एक्झाम्पल आहे पहिला आणि महत्वाचा स्टार्च. पहिला महत्वाचा एक्झाम्पल काय मुलांनो? स्टार्च. स्टार्च बद्दल जे जे पॉइंट माहिती पाहिजे की स्टार्च इज अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. स्टार्च मध्ये कस काय आहे? अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. स्टार्च मध्ये काय मुलांनो? अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज प्लस अल्फा 1,6. आता एक मी तुम्हाला पहिले डिटेल सांगून देतो, मी नंतर शिकवणार होतो पण आता सांगून देतो. हे अल्फा 1,4 अल्फा 1,6 काय हे तुम्ही केमिस्ट्री मध्ये आय होप ज्या पॉइंटवर तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तुमच्या बोर्ड्स नंतर तोपर्यंत केमिस्ट्रीचं बायोमॉलिक्युल झालेलं असणार. केमिस्ट्रीच्या बायोमॉलिक्युल मध्ये तुम्ही हे शिकतात. पहिले स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ. स्टार्च कशाचा पॉलिमर आहे मुलांनो? स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. स्टार्च मध्ये मुलांनो दोन पॉइंट दोन पाच असतात. हे मी नंतर घेणार होतो पण चलो आताच्या त्याच्यात याच पार्ट मध्ये कव्हर करू. स्टार्च मध्ये किती पाच आहे? अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. स्टार्च मध्ये दोन पार्ट, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. अमायलोज म्हणजे काय? याच्यामध्ये राहते अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आता हे काय आहे? तर एक शुगर आहे, कन्सिडर करा ही शुगर आहे. ही आपली ग्लुकोज 6 कार्बनची, हिचा हा पहिला कार्बन. हे बाजूवाल्याच्या चौथ्या कार्बनला अटॅच राहील. हा 4, 3, 2, 1 हा पहिला कार्बन. हा परत दुसऱ्याच्या चौथ्या कार्बनला अटॅच राहील. ही जी लिंकेज राहील याला आपण काय बोलतो? अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. याला आपण काय बोलतो? अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. हा ग्लुकोज, हा ग्लुकोज, हा ग्लुकोज, खूप सारे ग्लुकोज एकत्र आल्यावर काय बनवता? स्टार्च. आणि अल्फा का बरं? कारण इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. आता हे 1,6 जे आपण मागच्या स्लाइडवर लिहिलं होतं ते असतं अमायलोपेक्टिन मध्ये. इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. 1,6 काय राहणार आहे? पहिल्याच हिथे आणि दुसऱ्या शुगरचा हा 1 आहे. परत वरच्याचा 1 आणि खालच्या शुगरच्या 6 कार्बन मध्ये लिंकेज राहतो. वरच्या जी मेन चेन आहे तिचा पहिला कार्बन आणि खालचा एखादी दुसऱ्या ग्लुकोजच्या 6 कार्बनला हे अटॅच असतं. तर हा लिंकेजला आपण बोलतो अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. असे खाली खूप सारे ब्रांचिंग पॉइंट राहू शकतात. परत हे पुढे जाऊन अरत खाली ब्रांचिंग देऊ शकतं. तर अशी जी ब्रांचिंग पॉइंट राहते त्याला आपण बोलतो अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि स्ट्रेट चेन, ही स्ट्रेट चेन आहे अल्फा 1,4 जिथे जिथे ब्रांचेस प्रेझेंट आहे त्याला बोलतो अल्फा 1,6. आणि अमायलोज मध्ये आहे अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज, अमायलोपेक्टिन मध्ये आहे अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक लिंकेज. आणि स्टार्च या दोघांपासून बनलेलं आहे. स्टार्च इज मेड अप ऑफ अल्फा ग्लुकोज, त्याच्यामध्ये 2,5 आहे अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. आणि स्टार्चचं काम काय मुलांनो? स्टार्चचं काम आहे रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. स्टार्च इज द रिझर्व फूड मटेरियल. इन प्लांट्स, प्लांट्स मध्ये जो रिझर्व फूड मटेरियल आहे तो आहे स्टार्च. हे लक्षात ठेवा. मी या बोर्डवर जे जे शब्द लिहितोय
हे ऍज इट इज एमसीक्यू मध्ये येऊन गेलेले आहे किंवा येण्याचे हाय चान्सेस आहे हे लक्षात ठेवा. म्हणून या पूर्ण बोर्डवरच्या एकही शब्दाला इग्नोर करू नका. स्टार्चचं फंक्शन काय? रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. नेक्स्ट होमोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे मुलांनो ग्लायकोजन. नेक्स्ट होमोपॉलिमरचं एक्झाम्पल काय आहे? ग्लायकोजन. ग्लायकोजन आणि स्टार्च ऑलमोस्ट सेम आहे. ग्लायकोजन इज ऑल्सो होमोपॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. मग काय फरक आहे स्टार्च आणि ग्लायकोजन मध्ये? स्टार्च आणि ग्लायकोजन मध्ये एकच मेन फरक आहे, जो अमायलोपेक्टिन होता. अमायलोपेक्टिन आठवतो तुम्हाला, ब्रांचिंग वाला पॉइंट कन्सिडर करा. हा आपण डायरेक्टली ग्लुकोज 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 हे सगळे अल्फा ग्लुकोजची स्ट्रेट चेन आहे आणि कुठे ना कुठे ब्रांचिंग राहते. म्हणजे हा खाली ब्रांच असेल ग्लुकोजला, हा खाली ब्रांच असेल ग्लुकोज, हा वरती असेल ग्लुकोज, अशी हे अमायलोपेक्टिन फॉर्म होतं. हे काय फॉर्म होतं? अमायलोपेक्टिन. आता ग्लायकोजन मध्ये काय होणार आहे? अमायलोपेक्टिन विथ ब्रांचिंग ऍट व्हेरी शॉर्ट डिस्टन्सेस. बुक मधली ही लाईन आहे. अमायलोपेक्टिन बेसिकली ग्लायकोजन इज अमायलोपेक्टिन विथ ब्रांचिंग ऍट व्हेरी शॉर्ट डिस्टन्सेस. यांच्यामध्ये कन्सिडर करा ब्रांचिंग मध्ये किती ग्लुकोजचा फरक आहे? एक. ग्लायकोजन मध्ये काय? इथे पण ग्लुकोज येईल, इथे पण ग्लुकोज येईल, इथे परत ग्लुकोज येईल. ऑलमोस्ट खूप जवळजवळ हे जी ब्रांचिंग असते अमायलोपेक्टिनची ती जवळजवळ असते. खूप जास्त ब्रांच असतो त्याला आपण बोलतो ग्लायकोजन. त्याला काय बोलतो? ग्लायकोजन. आणि ग्लायकोजन याचं दुसरं नाव आहे अॅनिमल स्टार्च. आणि याचं काम आहे रिझर्व फूड मटेरियल इन अॅनिमल्स. हे लक्षात ठेवा. ग्लायकोजन इज द रिझर्व फूड मटेरियल इन अॅनिमल्स. स्टार्च इज द रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. द ओनली डिफरन्स बिटवीन स्टार्च अँड ग्लायकोजन इज ग्लायकोजन मध्ये अमायलोपेक्टिनची जी ब्रांचिंग आहे ती ब्रांचिंग खूप कमी कमी डिस्टन्सवर आहे. स्टार्च वरती ब्रांचिंगचा डिस्टन्स खूप मोठा आहे आणि या केसमध्ये ब्रांचिंगचा डिस्टन्स खूप कमी आहे. हाच एक मेन फरक आहे, बाकी दोघांचा स्ट्रक्चर सेम आहे. नेक्स्ट तिसरा टाईपचा होमोपॉलिमर जो आपल्याला माहिती पाहिजे तो आहे सेल्युलोज. सेल्युलोज इज अ पॉलिमर ऑफ बीटा ग्लुकोज. सेल्युलोज इज अ पॉलिमर ऑफ बीटा ग्लुकोज. आणि बीटा ग्लुकोजचा कोणता आहे? बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हे कोणत्या लिंकेज शो करत आहे? बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हे पण लक्षात ठेवा. सेल्युलोज मध्ये कोणता आहे? बीटा 1,4. इथे जर ही खाडाखोड तुम्हाला समजत नसेल मी पुन्हा लिहून घेतो. बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतं सेल्युलोज मध्ये. आणि सेल्युलोजचं काम काय? प्लांट सेल वॉल. सेल्युलोजचं मेन काम काय? इट इज द मेन कंपोनंट ऑफ द प्लांट सेल वॉल. प्लांट मध्ये सेल वॉल फॉर्म करतं सेल्युलोज. हे जितके जितके फंक्शन्स मी लिहिलेले हे सगळे एमसीक्यूज मध्ये येऊन गेले हे लक्षात ठेवा. नेक्स्ट चौथा होमोपॉलिमर आहे मुलांनो इन्युलिन. चौथा होमोपॉलिमर कोण आहे? इन्युलिन. मुलांनो नीट बघा मी काय लिहिलेलं आहे. इन्युलिन ना की इन्सुलिन असं बोलू नका की सरांनी स्पेलिंग मिस्टेक केली आहे. मी जाणून बुजून इन्युलिन लिहिलंय. इन्सुलिन वेगळं. इन्सुलिन आहे प्रोटीन, इन्युलिन आहे कार्बोहायड्रेट. इन्युलिन इज अ होमोपॉलिमर ऑफ फ्रुक्टोज. इन्युलिन इज अ होमोपॉलिमर ऑफ फ्रुक्टोज हे लक्षात ठेवा. हा आलेला क्वेश्चन आहे. आणि इन्युलिनचं काम आहे इट इज यूज इन रिनल फंक्शन टेस्ट. इन्युलिन इज यूज्ड इन रिनल फंक्शन टेस्ट हे लक्षात ठेवा. इन्युलिन कुठे वापरला जातो? रिनल फंक्शन टेस्ट मध्ये. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असणार. इन्युलिन कुठे वापरला जातो? रिनल फंक्शन टेस्ट मध्ये. इट इज अ होमोपॉलिमर ऑफ फ्रुक्टोज. तर तुम्हाला चार महत्वाचे मी होमोपॉलिमर सांगितलेले, होमोपॉलीसॅक्राइड. पहिला आहे स्टार्च, दुसरा आहे ग्लायकोजन, तिसरा आहे सेल्युलोज, चौथा आहे इन्युलिन. प्रत्येक जण या चारही पैकी कोण कशाचा पॉलिमर आहे? अल्फा ग्लुकोज, बीटा ग्लुकोज, फ्रुक्टोज हे लक्षात ठेवायचे. आणि चारींचे फंक्शन तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या ऑलमोस्ट एमसीक्यू या टॉपिकवर होऊन जातील. नेक्स्ट आहे मुलांनो हेटेरोपॉलीसॅक्राइड. हेटेरोपॉलीसॅक्राइड म्हणजे काय राहील? इट इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ शुगर्स. होमो म्हणजे काय होतं? इट इज मेड अप ऑफ सेम टाइप ऑफ शुगर. ए ए जसं मी सांगितलं होतं हेटेरो मध्ये काय राहील? ए बी ए.
जेव्हा वेगवेगळ्या टाईपचे शुगर एकत्र येतात त्यांना आपण बोलतो हेट्रोपॉलीसॅक्राइड. मेन एक्झाम्पल्स फक्त नावं आपल्याला माहिती पाहिजे, ते आहे हिपॅरन सल्फेट. मेन नावं कोणते कोणते आहे? हिपॅरन सल्फेट. दुसरं आहे किरॅटन सल्फेट. तिसरं आहे हायलुरॉनिक ऍसिड. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहे मुलांनो? हिपॅरन सल्फेट, किरॅटन सल्फेट आणि हायलुरॉनिक ऍसिड. एक अजून एक्झाम्पल घेऊन टाका, डर्मॅटन सल्फेट. तर आय होप मुलांना तुम्हाला हे सगळे पॉईंट समजले असतील. याच्या व्यतिरिक्त ह्या टॉपिक जे जे इम्पॉर्टंट एमसीक्यूज येतात ते मी तुम्हाला कार्बोहायड्रेटचा या व्हिडिओमध्ये सांगतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोटीन्स आणि लिपिड्स कव्हर करूयात. एकच सेकंड मुलांना फक्त. हां तर मुलांनो माझ्याकडे क्वेश्चन्सची लिस्ट आहे जे पी वाय क्यूज या टॉपिकवर येऊन गेलेले आहे. ते इथे मी फक्त बोलणार आहे, तुम्ही नीट ऐका. तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या पी वाय क्यूजमध्ये हे क्वेश्चन्स भेटणारच आहे. मुलांनो क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट डू नॉट फॉलो जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट. डू नॉट फॉलो जनरल फॉर्म्युला. याच्यासाठी पहिले जनरल फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सी एक्स एच टू ओ वाय. तर असा कोण आहे जो हा फॉर्म्युला फॉलो नाही करत? एक आन्सर आहे रॅमनोज. आन्सर काय मुलांनो? रॅमनोज हा एक कार्बोहायड्रेट आहे जो की हे फॉर्म्युला फॉलो करत नाही. तुम्ही हायलाईट करून ठेवाल, रॅमनोज डू नॉट फॉलो द जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट. सीईटी 2020 हा क्वेश्चन होता. मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन जो या टॉपिकवर येऊन गेलेला आहे कार्बोहायड्रेटवर. एकदम सोप्पा क्वेश्चन होता सीईटी 2022 मुलांनो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ केन शुगर. त्यांनी काय विचारलंय? केन शुगर. मी आताच तुम्हाला सांगितलं केन शुगर कोणती आहे. केन शुगर आहे सुक्रोज. केन शुगर कोणती आहे? सुक्रोज. तर मुलांनो म्हणून मी तुम्हाला बोललो होतो या बोर्डवर लिहिलेला प्रत्येक शब्द, या बोर्डवर लिहिलेला प्रत्येक शब्द एक तर क्वेश्चन येऊन गेलेला आहे किंवा त्याचे हाय चान्सेस आहे की तो क्वेश्चन येणार आहे. नेक्स्ट मुलांनो या टॉपिकवर आलेला तिसरा जो क्वेश्चन आहे, यांनी एक मॅच द फॉलोइंग दिलं होतं. आत्ता जा सीईटी 2023 क्वेश्चन आहे. मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे प्रत्येक एका कॉलममध्ये त्यांनी दिलेलं आहे. मी क्वेश्चन तुमच्यासाठी ड्रॉ करून घेतो. क्वेश्चन सोपा आहे. एका कॉलममध्ये त्यांनी दिलेलं आहे ग्लुकोज, दुसरं फ्रुक्टोज आहे, तिसरा सेल्युलोज आहे आणि चौथं आहे मुलांना स्टार्च. चार गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज आणि स्टार्च. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेलं आहे रिझर्व फूड इन प्लांट्स. कंपोनंट ऑफ सेल वॉल. तिसरं होतं फ्युएल ऑफ लिव्हिंग सेल. चौथं आहे फ्रूट शुगर. चौथं काय मुलांनो? फ्रूट शुगर. तर मुलांनो सीईटी 2023 हा क्वेश्चन यंदाच्या वर्षी आलेला. क्वेश्चन अगदी सोपा आहे. जे जे आपण शिकलो ते सगळं त्यांनी कंबाईन करून एका क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ग्लुकोज बद्दल, ग्लुकोजचं काय राहील? फ्युएल ऑफ लिव्हिंग सेल. ग्लुकोज काय? फ्युएल ऑफ लिव्हिंग सेल. रेस्पिरेशन वाला पूर्ण चॅप्टर कशावर होता? ग्लुकोज. एनर्जी कोण देतो? ग्लुकोज. तर ग्लुकोजला आपण बोलतो फ्युएल ऑफ लिव्हिंग सेल. दुसरं आहे मुलांनो फ्रुक्टोज. फ्रुक्टोज काय राहील?
फ्रुक्टोज आहे मुलांना, फ्रूट शुगर, फ्रुक्टोज आहे फ्रूट शुगर. फ्रुक्टोज बद्दल अजून एक लक्षात ठेवा, इट इज अ स्वीटेस्ट शुगर. सर्वात गोड शुगर कोणती असेल तर ती आहे फ्रुक्टोज, ती असते फ्रुट्स मध्ये, म्हणून त्याला आपण बोलतो फ्रुक्टोज म्हणजे फ्रूट शुगर. लक्षात ठेवा एफ ए फ्रुक्टोज म्हणजे फ्रूट शुगर आणि इट इज अ स्वीटेस्ट शुगर. नेक्स्ट मुलांना सेल्युलोज, सेल्युलोज आताच आपण केलेलं आहे. सेल्युलोज काय होतं मी तुम्हाला सांगितलं, सेल्युलोज कुठे प्रेझेंट असतं, प्लांटच्या सेल वॉल मध्ये, तर इट इज द कंपोनंट ऑफ सेल वॉल. सेल्युलोज इज द कंपोनंट ऑफ द सेल वॉल. आणि फायनली काय उरलंय, उरलं एकच आपल्याकडे, उरलं आहे स्टार्च. तर स्टार्च आहे रिझर्व फूड मटेरियल इन प्लांट्स. तर मुलांनो जे जे फंक्शन्स मी तुम्हाला सांगितले ते प्लीज नीट वाचा, डिटेलमध्ये समजून घ्या, कारण याच्यावर क्वेश्चन्स यायचे खूप हाय चान्सेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन जे मुलांना या टॉपिकवर येऊन गेलेले आहे ते आहे सीईटी 2023 जो मी तुम्हाला सांगितला. शुगर प्रेझेंट इन डीएनए, डीएनए मध्ये कोणती शुगर आहे, शुगर प्रेझेंट इन डीएनए कोणती आहे मुलांना. डीएनए मध्ये शुगर कोणती आहे, पाच कार्बनची शुगर होती, डीऑक्सीराइबोज, डी ऑक्सीराइबोज. अतिशय सोपे क्वेश्चन, असं एकही क्वेश्चन मी बोलणार नाही की ह्या टॉपिकवर खूप डिफिकल्ट आलेलं आहे. एक दोन ते डीएनए आर एन ए वाले सॉल्विंग वाले क्वेश्चन असतात जे थोडे बहुत कन्फ्युजन क्रिएट करतात, पण बाकी सगळे क्वेश्चन, भले ते कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, लिपिड असेल की एन्झाईम असेल, सगळे सोपे क्वेश्चन आहे. मुलांना टॉपिक नीट रिवाइज करा. मी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल लिपिड्स आणि प्रोटीन्स. नेक्स्ट आपण एन्झाईमचा एक सेपरेट, एन्झाईम आर एन ए डी एन ए एक सेपरेट व्हिडिओ घेऊयात. तर या व्हिडिओमध्ये तुमचं मेन टार्गेट काय आहे, तुम्हाला कार्बोहायड्रेटबद्दल सगळे पॉईंट शिकायचे. एकदा बुकची थेअरी रीड करा, व्हिडिओ नीट बघा आणि लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करून घ्या. चॅप्टर खूप मोठा आहे म्हणून आपण याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. मी लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय, सी यू.